विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रोज नवे खलबत शिजताना पाहायला मिळतात. त्यातच काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट केला. भाजपात घेण्यासाठी मुख्यमंत्री मला सतत फोन करत असतात असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. एवढंच नाही तर राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला आहे. एकीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना हा आरोप करणं हे धक्कादायक आहे. या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्याचप्रमाणे राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि भाजपातले इतर नेते करत आहेत असा आरोपही अशोक चव्हाण यांनी यावेळी केला. की आज विधानसभेची एकतर निवडणुकीची तयारी झाला जी सगळ्यात पहिलं माहिती मिळेल ती अशी मिळेल की नांदेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे दिले आहेत, काय माहिती? आता आज विधानसभेच्या पूर्वतयारी संदर्भामध्ये आज बैठकीला सुरुवात आम्ही केलेली आहे, कारण मित्रपक्षांशी बोलायच्या अगोदर पक्षातील लोकांचं मतदारसंघनिहाय काय मत आहे हे समजून घेण्याची भूमिका गेल्या आठवड्यात आमची बैठक झाली होती. त्या बैठकीतच ठरलं होतं की जिल्हानिहाय सर्व प्रमुख नेत्यांना बोलून घ्यायचं, जे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, विद्यमान किंवा माजी खासदार असतील त्या भागात त्यांना बोलवायचं, आमदार माजी आमदारांना बोलून घ्यायचं आणि साधारण त्यांचं मत काय हे समजून घेण्याची भूमिका आहे. त्यामुळे आज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि मतदारसंघनिहाय ही चर्चा आम्ही करत आहोत. विधानसभेची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या कामाला आम्ही लागलेलो आहोत आणि पुढच्या आठवड्यात अजून एक बैठक होईल, त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकण असा तो पुढच्या आठवड्यात कार्यक्रम होणार. आज आणि उद्या काही विदर्भ आणि मराठवाडा आज प्रामुख्याने आज आम्ही चर्चा होत आहे. काही लोकांनी ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसला पराभव झालेला आहे त्या ठिकाणच्या तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांनी स्वतःहून येऊन राजीनामे देऊ केलेले आहेत, कारण की त्यांचं म्हणणं जर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आणि पुनर्रचना करण्यासंदर्भामध्ये प्रदेश पातळीवर निर्णय घ्यायचा असेल तर आपण जरूर घ्या, कारण की आम्हीसुद्धा ती जबाबदारी स्वीकारतो अशा स्वरूपाचे पत्र मला आज नांदेड जिल्ह्यातील लोकांनी आज माझ्याकडून खरगे साहेबांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता त्या बाबतीत विचार करू काय करायचं. अजूनही आमची चर्चेला सुरुवात झाली नसल्यामुळे अजून मी त्याच्यावर काय वाच्यता करणार नाही. प्रथम माझ्या पक्षातल्या लोकांचं मत काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून ते झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर चर्चेला बसल्यानंतर मग पुढे काय कर ठरवता येईल. आम्ही आज आमच्या अनेक जिल्ह्यातल्या लोकांनी सांगितलं आहे की वंचित आघाडीशी त्या ठिकाणी आघाडी करण्याबद्दल हरकत नाही, केली पाहिजे असं असं स्वरूपात सूरसुद्धा बैठकीत निघालेला. अर्थात हा निर्णय जो घ्यायचा आहे तो प्रकाश आंबेडकरांना त्यांना घ्यावा लागेल निर्णय. आमच्याकडच्या बऱ्याचशा अध्यक्षांनी त्या बाबतीमध्ये अनुकूलता दर्शवलेली आहे, शेवटी निर्णय प्रकाश आंबेडकरांना घ्यावा. भाजपच्या वाटेवर असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरमध्ये 12 च्या 12 जागा ज्या आहेत या ठिकाणी काँग्रेसचा पराभव केला जाईल, युतीचंच या ठिकाणी उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीने. मला वाटतं की एका लोकसभेच्या विजयानंतर एवढा फाजील आत्मविश्वास राहणं चुकीचं आहे. ठीक आहे, लोकांना सोपू, विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निकालामध्ये बरंच फरक निश्चित राहणार आहे. विधानसभेचे विषय वेगळे आहेत, अनेक राज्यात आपण पाहिलं की विधानसभेला एकदा मतदान वेगळं होतं आणि लोकसभेला वेगळं होतं, हे चित्र देशात आपण यावेळी पाहिलेलं आहे, त्यामुळे तसंच राहील असं काय सांगता येत. भाजपचे लोक म्हणतात की काँग्रेसचे जवळपास 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत, तुम्ही तुमच्या आमदारांना विश्वास दाखवू शकता की तुमच्याबरोबर? मला असं काही वाटत नाही. काही लोकांना त्यांना स्वतः मुख्यमंत्री फोन करतायत, काही काँग्रेसमधले जुने सहकारी त्यांना फोन करतायत, असं घडतं आहे मला माहिती आहे, परंतु मला वाटत नाही आमच्यातली काही मंडळी त्यांच्या घडायला लागतील असं मला वाटत नाही. तुम्ही दिल्लीला गेलो नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला जाईल त्या संदर्भात काही दिल्लीला चर्चा झाली का? नाही, अजूनही माझी काँग्रेस अध्यक्षांची भेट न झाल्यामुळे प्रत्यक्ष भेटल्याशिवाय
पण मी इथे पक्षाचं मी सांगितलेलंच आहे, खरगे साहेबांना मी भूमिका स्पष्ट केलेली आहे की मी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे, काम करत राहील आणि अध्यक्षपदाची जबाबदारी मी नैतिक जबाबदारी स्वीकारलेलीच आहे या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली, आणि म्हणून आपण निर्णय घ्यावा, निर्णय होईपर्यंत माझं काम मी चालू ठेवलेलं आहे. संघाचं सर्वच काही घेण्यासारखं अजिबात नाही, संघाची आयडियॉलॉजी वेगळी, आमची आयडियॉलॉजी वेगळी आहे, त्यामुळे संघाचे संघर्ष करणंच ही आमची भूमिका आहे. आपल्याला काम करण्याकरता अनेक वेगळी उदाहरणं देण्यासारखे सुद्धा आहेत, लोक काम करतात. एकेकाळी महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन एक चळवळ उभी केली होती, मला वाटतं की तशाच प्रकारे चळवळ आजही उभी राहू शकते, काय अवघड नाही आहे. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत भूमिकेतून काही गोष्टी त्यांनी बोलल्या असतील, काही त्याच्यावर मला टिप्पणी करायची नाही आहे, परंतु आम्ही संघाचं अनुकरण करणार नाही, परंतु निश्चितच चिकाटीने काम करण्याची आमच्या सर्वांची तयारी आहे.